يا شيت بربرت كرسولا ما يا شكتي زي نمبر على شكتي لا بونكر كتير بدلن تورا عن باقي نقطة نجاح. سنيل كونا كان لي पहिला आपला सामान जमा कर मी एक पानाकडे نرودا ترجمة نانسي.
जुळी जुळी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उच्चेंदुराची कंठी दळके माला पडले बघ ना किती आले कापूर चांगलं पेटून द्यायचं भूताना खेळून दे कापरा सोबत आले की रे महादेव अरे अरे महादेव मी बघू शकता पिटोरियाचं आगमन झालेलं आहे. नागली पुनवीचा सण यो वायला गो 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 बैल भावाला भेटाया निघाली भावाला भेटाया गो बैल भावाला भेटाया निघाली भावाला भेटाया गो आली भावाचे गावाला गो आली भावाचे गावाला गो आली भावाचे राखी ती बांधाया गो आली राखी ती बांधाया गो आली राखी ती बांधाया गो आली राखी ती बांधाया. तर मित्रांनो आता आपल्या पिटोऱ्याचं आगमन झालेलं आहे आणि थोड्या वेळेने आता स्थापना होईल. इथे हे बघा इथे रांगोळी काढली आणि हे बघा तुम्ही वरती बघू शकता पिटोरी पूजेचा चित्रपट म्हणजे पूजा कशा प्रकारे केली जाते आणि नंतर मग आपल्याला जान्हवी पिटोऱ्याची कथा सांगेल तर आपण ते सुद्धा बघू थोड्या वेळात. सध्या ती प्लेट डेकोरेशन चालू तिचा प्लेटीचा आणि आर्यनने आपल्यासाठी व्हिडिओ शूट केले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आम्ही लेट आलो आणि त्यामुळे आम्हाला इथे जमलं नाही झाला पाऊस पण होता ना. तर आता बाबा आले तुम्ही बघू शकता आणि आता तेच हे मांडणार आहेत सगळं. राखी भावाला बांधिली गो राखी भावाला बांधिली गो राखी भावाला बांधिली गो राखी भावाला बांधिली गो राखी हाताला बांधिली गो राखी हाताला बांधिली गो राखी हाताला बांधिली गो राखी हाताला बांधिली गो भाऊ बहिणीला भेटला गो भाऊ बहिणीला भेटला गो भाऊ बहिणीला गोपाल धावला गो पुर गोपाल धावला गो पुर गोपाल धावला गो पुर गोपाल धावला गो
गोपालाना केलं पवग गोपालाना केलं पवग गोपालाना केलं पवग कृष्ण देवाला दिला मानू गो कृष्ण देवाला दिला मानू कृष्ण देवाला दिला मानू गो कृष्ण देवाला दिला मानू ग पुर आमोशा धावली ग पुर आमोशा धावली ग पुर आमोशा धावली ग पुर आमोशा आमोशाना केल्या पोल्या ग आमोशाना केल्या पोल्या ग आमोशाना केल्या पोल्या ग आमोशाना केल्या पोल्या ग दिला पिटोरी आईला मानू गो दिला पिटोरी आईला मानू गो दिला पिटोरी तर मित्रांनो पिटोरी यायचं आता हे मांडून वगैरे झालं आहे आणि आता पूजेला सुरुवात होईल आरती वगैरे चालू होईल तर चला जाऊया आरतीचा लाभ घेऊया तुम्ही पण या आरती करायला आठपट नगर होते इथे घरी ब्राह्मण राहत होता त्याच्या घरी श्रावणाच्या अवस्थेला त्याच्या वडिलांचे श्राद्ध असायचे दरवर्षी ज्या दिवशी श्राद्ध असायचे त्याच दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचे पोट दुखू लागले व ब्राह्मण जेवायला बसण्याच्या वेळेत बाळंतोवून तोंड मारून जाईल असं झाले की ब्राह्मण तसेच उपाशी निघून जाते असे सलग 6 वर्ष झाले सातव्या वर्षी तसंच झालं सासरा रागवला ते मेलेल्या पोरतीच्या ओटीत घातलं व तिला तिथून काढून ती पुढे अरण्यात गेली तिथे तिला राक्षसाची बायको भेटली तिने विचारले बाई बाई तू कोणाची कोण इथे येण्याचे कारण काय आलीस तशी परत जा नाहीतर माझा नवरा तुला खाऊन टाकेल असं ती म्हणली परंतु ब्राह्मणाची सून म्हणाली तेवढ्या करताच मी इथे आहे हे ऐकून ती म्हणाली तू एवढी जीवावर उदार झालीस ब्राह्मणाच्या सुनेने आपली सर्व कहाणी दानवाच्या बायकोला सांगितली घडलेला प्रकार ऐकून त्याच्या बायकोला सांगितले इथे एका बेलाचे झाड व शिवलिंग लागेल तिथे तू झाडावर बसू रात्री नागकन्या व देवकन्या येतील साती अप्सरा घेऊन तिथे पूजेला येतील पूजा झाल्यावर खरीखुरी नैवेद्य दाखवतील नैवेद्य दाखवल्यानंतर अतिथी कोण आहे असे विचारतील असे विचारल्यावर मी म्हणून सांग विचारल्यावर ते तुला बघतील कोण कोणाची म्हणून चौकशी करतील तेव्हा तू घडलेला प्रकार सांग त्याचप्रमाणे ब्राह्मणाची सून शिवलिंगाच्या बाजूला झाडावर जाऊन बसली रात्री नागकन्या देवकन्या सातीला अप्सरा घेऊन आल्या व पूजा झाल्यानंतर ब्राह्मणाच्या सुनेने सांगितले की मी आहे अतिथी व त्यांचा घडलेला सगळा प्रकार सांगितला नागकन्या देवकन्या यांनी ब्राह्मणाच्या सुनेची साती मुले जिवंत केली व तिचा हवाली केली पुढे तिला व्रत सांगितलं की 64 योगिनींची पूजा करावयास आसरांनी सांगितलं ते व्रत केलं तर कुणाचे मूल दगावत नाही व ते सुख समाधानी राहते त्यांना नमस्कार करून ती निघाली व आपल्या गावाकडे आली घरी आल्यानंतर घडलेल्या प्रकाराविषयी तिने ब्राह्मणांना सांगितले हे ऐकून ब्राह्मण आनंदी झाला व त्यांचे स्वागत केले व गुण्या गोविंदाने राहू लागले नाही
तर मित्रांनो वाढलेले 8:30 आणि आता पिटोऱ्याची आरती झाली आहे. आपल्यासोबत प्रांजल बसली इथे आणि आता झालाय जेवायचा टायमिंग. तर जातो आता वरती रन वरती टेरेसवरती जेवण आहे. मगाशी तुम्ही तो व्हिडिओ बघितला आता जेवण म्हणताना. तर आता आम्ही चाललो जेव टेरेसवरती. तर चला जाऊया जेवायला. बघा सगळी गँग आलेली आहे. तर मित्रांनो वाढलेले 9:30 आणि जेवण वगैरे झालं आहे आपलं. आता पिटोरी आईची पूजा वगैरे झाली, आरती पण झाली, सगळं झालं आणि जेवण वगैरे झालं. तर आता आम्ही इथून निघतोय भांडुपला जायला, कारण उद्या जॉबला जायचं आहे. तर फायनली हा व्हिडिओमध्ये खूप एन्जॉय केला आणि खूप मजा आली. तुम्ही बघालच इकडचे लेडीज कंपनी आहे त्यांची जी बोलण्याची, म्हणजे वरती जे तुम्ही टेरेसवरती बघितलं जेवण बनवताना त्यांचं ते बोलणं वगैरे चाललं होतं. व्हिडिओमध्ये तुम्ही बघाल की पिटोरी आईबद्दल काही माहिती देखील सांगितली आहे जान्हवीनी. तर ते देखील तुम्ही लक्षपूर्वक ऐका. खूप छान व्हिडिओ हा. माझ्या पद्धतीने माझ्या परीने मला जे शूट करायला मिळालं तसं मी शूट केलं, तुमच्यापर्यंत ते पोचण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुम्ही ते बघा. फायनली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ आपण आता इथेच संपवतो. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू. बाय बाय मित्रांनो.